सुस्वागतम रंग देवता व नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून कस्तुरी गंध परिवार सादर करीत आहेत जीए कुलकर्णी यांच्या स्वामी या कथेवर आधारित दोन अंकी नाटक मंथर माया। लेखक डॉक्टर महेश आफळे, दिग्दर्शक राम दौंड, नेपथ्य सुरेश मगरकर, प्रकाश योजना योगेश केळकर, संगीत प्रवीण अहिरे, ध्वनी संयोजन सुरेश रासकर, रंगभूषा प्रभाकर वारसे, वेशभूषा अमिता कोकाटे, सूत्रधार महेंद्र पवार, विशेष आभार अजात शत्रु मुंबई। कस्तुरीगंध परिवार सादर करत आहेत जीए कुलकर्णी यांच्या स्वामी या कथेवर आधारित दोन अंकी नाटक मंथर माया। Hold on.
Yeah, look at that.
पुन्हा करण्याचं जाणे माझ्या अंगात शिरत नाही. बाबा त्यापेक्षा मी असं करतो जी रक्त मी तुमची सोबत आहेत ना तोपर्यंत सारखे स्वच्छ होते का बघा नो सकाळी तुमची गतस्मृती सारी स्वच्छ देखील होऊ शकेल. तेच म्हणतोय ना मी. नाही पण मला भीती वाटते की नाही म्हणजे समजा इथून पहाटे तुम्ही गेले आणि त्या तुमच्या सगळ्यांनी तुम्हाला ओळखलंच नाही आता तुमच्या चेहऱ्यातही काही बदल झालेला असताना तुम्ही बघा तुम्ही काय किंवा मी काय आपण सगळे किती तात्पुरते आहोत. तुम्हाला माहित असलेल्या हजार पाचशे माणसांच्या आठवणीला तुमचा एक धागा फुटला तुमचा विरोधात चेहरा बदलला की या जगात तुम्ही कोणी सुद्धा नाही आणि हे सारे एका दुःखी देखील होऊ शकेल. आता पहा आठ वाटेने खापाटात इथे येईपर्यंत तुम्ही ठीक होता पण इथे पोहोचल्यानंतर मात्र ते माझे मालक मागर त्याबद्दल मी स्वतःला कशाला त्रास करून घेऊ.
पासून मी ऐकते काय अगो त्यांनी मला इथे काय ते केव्हा येणार त्यातलं मला काही माहित नाही मी तरी त्याचा विचार कसा हा म्हणताय ना पाऊस पाण्याविषयी जाणून हे शब्द बोलून बोला खरं सांगू का मला इथून खायची देखील फारशी गरज पडत नाही जातो माझं काय काम काय करतो तुम्ही तुमच्या त्या मालकाकडे मी अमुकच करी अमुकच करणार नाही असा करार करायला मी काय ही बुक वाचलेला फार शहाण माणूस पडलो होय हाता पायांच्या बोटांपलीकडे मला मोजता येत नाही अरे ती एकूण किती बोट आहे हे देखील मला माहित नाही मला दोन पर्यंत आकडे मोजता येत नाही म्हणून सांगू शकतो की निदान मला दोन हात आहे दोन पाय आहे त्यांनी करता येण्याजोगं सगळं काम करत आहे मालकाने ते सांगायचं आणि मी ते करायचं एवढंच का काउंटर
बरी महारोगी नाही हे माझं नशीबच नाही जाऊ. आता पायाची मोठा करून गेली असती तर फार मोठी पंचायत झाली असती माझी. दिवस मोजले पण पेरं मोजायला पुन्हा बोट लागतात त्याचं काय. मला सगळ्या चुकून एका दिवशी मारायला जास्तीचा दोरा बांधला गेला किंवा एका दिवशी दोरा बांधायला विसर तेव्हा तुमच्या बोलण्याला माझ्या बोलण्याची टक्कर. तेव्हा हा अंगारा पिवळा आहे की काळा आहे.
सांगणारा काळमोह प्रश्न होय आणि दृष्टी कितीही साफ असली तरी अंगात माणसांना विस्तार जेवढे प्रेम आहे आता तरी कशावर होतो आणखी कुणाच्या डोळे फिराळे असतील तर त्याला शंभर रंग दिसत असतील तर झाड बोलत बसायला ठीक आहे पण राहायला मात्र दुसरं झाड हवं असं त्या पिकाला
Get it in.
दारू तुम्ही आलोय मला वाटलं मला न्यायला माझा मालक हो ते सगळं सगळं तू मला मुद्दा उठवलेला आहे मला सांगा तुम्हाला तुमच्या मालकाला इथे टाकलं त्याला बरीच वर्ष झाली गेली
कधीच गेली नाही स्वामी. हा 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 हो
छान वाटते हो सगळ्या शिळ की नाही सगळं म्हणाला वा चला मग खाल जायला उशीर होईल आलोच तुझा केस कोरडे कर हे कुंपण जरा सांभाळ तुमच्या बाबूनच येतो ना या ओम स्वामी शिवाय आज तुमच्या यादीत मला एक वेगळंच मगाशी तुम्ही
चार मोठी पंधरा जाताना दिसले असते तुम्हाला.
स्वामी या कथेवर आधारित नाटक मंथर माया अंक दुसरा व शेवटचा ज्या दारावर तुम्ही भडका पाहत आहात ते गोलाकार फक्त माझ्या आणि माझ्याच म्हणतात.
काहीच नाहीये स्वामीजी. मी माझ्या डोक्याला असं म्हटलं म्हणजे तुमच्या उभ्याला. डाव्या बाजूला स्वामीजी स्नान गृहात असेल तिथे माणसं लोकांना स्नान करता येईल एवढी जागा आहे. आणि उजव्या बाजूला तुम्हाला तुमची मखमली शेंगा दिसेल तिथे देखील माणसाला स्वतःला कमी जागा लागते एवढी आणि एवढीच जागा आहे. शिवाय लाल प्रकाश प्रेमप्रसंगाने संगीताच्या सानिध्यात मोठ्या प्रमाणे विषय
मनही उघडा ठरतो. कोणत्या पैकीचे हे वर्ग वाटणार सूप मात्र फसव अंधारात भरणार. I'm
या महाजनांना नवीन स्वामी म्हणतास म्हणून विष्णू अरे विष्णा तू मला कसून इथं रामलेला आहे तू माझा विश्वास यात केलेला आहे मी तुला स्वतः अटकलं नाही तू स्वतः माझ्या भावना अनुसरण केला नाही त्यासाठी मी तुझ्या बुद्धिमत्तेला अपॉइंटमेंट दिला अरे माणसाला आपल्या आयुष्याची जेवढी किंमत असते ना तेवढी इतरांची असते अरे तू काय मी काय काय किंवा एखादा चक्रवर्ती सम्राट काय एखादी सहकारी झाली दुसऱ्या कुटुंबाने सगळेच बळी झाले आणि स्वामी पाठचंद कशाला विचार नाही म्हटलं तरी माझा इतक्या माणसांशी संबंध माझी आज्ञा ते वाढतात नाही पण तशी स्वामींची आज्ञा आहे असं म्हटलं की माझ्या शब्दाला दैवी झाड येते माझ्याशिवाय स्वामींपर्यंत अन्य कुणीही जाऊ शकत नाही जिथे फक्त आपल्यालाच प्रवेश आहे आणि जिथे फक्त आपल्याच शब्दांची खातर जमा करून देणं हे कारण अशक्य आहे अशी एखादी तरी कृती माती असणं हे धर्माच्या बाबतीत अत्यंत फायद्याचं असत धर्म अरे हा कोणता तुमचा धर्म दुसऱ्याचं आयुष्य असत असं तुमस्त करणारा तो धर्मनाथी तुला सांगतो देह धर्म इतका श्रेष्ठ धर्म दुसरा कोणताही नाही अचानक नाहीस
माझा संसार वेगवेगळी दोन पोरी तुला माझी तुला माझं ऑफिस तिथे मित्र प्रेयसी
नेत्रांनी आपल्यावर रात्र दिवस पहारा करणारे लाल दिवे रात्रंदिवस मग दिवस की रात्र झाली असेल म्हणजे नेमकं काय झालं असेल, किती वाजले असतील, 8, 9, 10, 11, 12 किती नेमके किती वाजले असतील? दिवस या तासांच्या टिंबांना किती महत्व होतं आपल्या आयुष्यात, त्याच सगळ्यांवर पाय घेऊन दिवसाच्या एका प्रहरापासून दुसऱ्या प्रहरापर्यंतचा मल्ला आपण अगदी अगदी सराईकपणे मार करत होतो. सुप्रिया म्हणजे आवाजाचे उपदार ओखळे, झाडांची सळसळ, पाखरांची कणबड, बैलगाडीचा आवाज, स्तरावर चढणाऱ्या गायीच्या गळ्यातील घंटांचा मंद खेळखेणार, मध्येच एखाद्या लहान मुलाचं रडणं, वेगळ्या पिकाचा वचा वचा ओरडणं, कुठेतरी एखाद्या भांड बायकोसारखी अंधारावर घुसघुसत जाणाऱ्या आगगाडीचा आवाज. माणसाच्या आयुष्याला आवाजाची उपदान असत. अरे अरे पण ते सगळं बाहेर काय आहे, काय आहे आपल्या अंगावरची दिवस रात्रीची वस्त्र उतरवून लागत कपडी घालून लागून नजरेनं माझ्याकडे पाहतो आणि मी देखील त्याच्याकडेच पाहतोय. आता जर माझ्या आयुष्यातलं इतकी कर्तव्य संपलेलं आहे माझ्या आयुष्याचा गंध, माझ्या आयुष्याची नवी कोवळी पालवी जळून चालली आहे. कसला मोक्ष आणि कसलं ध्यान काय तर म्हणे हे ध्यान Thank you.
कसं खाऊ मी हे?
तुमचे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देवा लहान सावली स्वतःच्या वर्षांना पाहण्यापेक्षा आठ वर्षांचा खेळ बरा देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देवा तुझा पहिलं ताट आलं ते रात्रीच, मग दिवसाच, पुन्हा मग रात्रीच, मग दिवस, मग दिवस, मग रात्र, मग रात्री. हे पहिलं काहीतरी आपली मुलीची वेळ, छोट्याची वेळ म्हणजे तरी नेमकं काय काय असत? भूक लागली की भूकीची वेळ आणि झोप लागली की झोपेची वेळ. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देवा. तू कोण आहेस हे मला माहित, पण
माझ्या मृत्यूनंतर तुझ्याशी मी तुझ्या मृत्यूपूर्वी बोलावे अशीच ईश्वरी इच्छा असते. मी वेशन किर्तनकार जटाधारी होतो, साध्या दिंडी आई आली नाही. माझ्या वाडीसमोर ठेवून माझ्या मुली तात्पुरत्या शिष्यांचा तात्पुरता करडा पण शिष्य हो. आज हे इतर कोणाचे हवे त्याच्या आठवणीने अर्थ व्यापूच. माझ्या करड सेवेचा तो इतका आहार गेला होता की माझा साधा शब्द सुद्धा आत्मेप्रमाणे वाढायचा. तो आधी मला गुरुदेव म्हणायचा पण पुढे पुढे त्याच्या भक्तीचा उन्मत इतका पराक्रमला गेला की तो मला मालक म्हणून संबोधू लागला. एका संध्याकाळी आम्ही त्या गावात तेव्हा त्या शिष्याला कन्वेंटचे ताप झाला. म्हणून मी त्याला तिथे घुमट्यापाशी झोपवलं आणि सांगितलं तू खाऊ तू येतो. मी येतो काहीच पावलं होऊन गेलो आणि तिथे मला बघून करते. नंतर मी इथे या ध्यान कुठे कसा आलो ते तुला वेगळे सांगायला नको. आता म्हणजे कायच नसेल त्या आधारित शिक्षणाचं पुढे हा एवढंच कार्य सारे आयुष्य त्यावर उतरवायचे हे माहीत असूनही त्या माझ्या गुलाम शिष्यासाठी या उभी करायची. मी त्रिशूळ पंथी असल्याने पूजेचा लहान त्रिशूळ शिस पेनचा तुकडा माझे आवडते अपू या तिन्ही वस्तू जगामध्ये ठेवत असत. पूर्वी अपू मला झगड्यासाठी लागले पण आता ती घेऊन शांत चिरनिद्रा घ्यावी असे मी ठरवले. तोच तोच अचानक चमत्कार केला. हवा खेळवण्यासाठी असलेल्या पलंगाच्या तोंडातून खंग टपकन काहीतरी खाली पडले. वरून पडलेली वस्तू म्हणजे कागदाचा चुरगळलेला गोळा आहे हे बघून माझ्या मस्तकात पीस मी हावड्या मनाने तो उलगडला. तोच त्यातून एक एवढीचे सुरण त्याच्या निशाब घेणाऱ्या कुतूहलाने माझ्याकडे बघत होतो. कितीतरी दिवसातून चैतन्याची शूद्र का होईना पण जिथी जाती हळदी बुद्धी खोल माझ्याकडे पोहोचली. एका चैतन्यपूर्ण हवेने त्याचा आणि माझा जीव पाठला निघाला. एके दिवशी सुराने तंत्र प्राण सोडला आणि मी कसा ठसा रडलो या एकाकीपणातूनच मी गेले. माझी आता निरोपाची वेळ असेल. खर तर या कागदावर मला शंभूकाचा आख्यान द्यायचो पण बघ कागद असाच करून हे डबीतले गोळी तुझ्यासाठीच ठेवले. श्वास संपवण्यासाठीच शेवटच अमोघ असतं. उपदेही 700 रुपये जी कावेरीच्या मुलाचं भारसं मंडळी 70 रुपये मंगलाला लग्नाचा आहे 1 रुपये गायचा 5 रुपये विडीबंडल 1 रुपया असताना बाहेर घेऊन सगळं घडलं. तू तुझा विश्व
अरे पण मग श्रीधरची टोपी काही की पाय बाळंत पण मृत्यू जे सौभाग्य होती बाळंतपणा केली की नंतर जन्मताच मेलं की मेल्यानंतर जन्माला आलं मुलगी नसेल मुलगी पण मग गरीब तरी स्वतःच मूल गेलेलं असताना तिच्या मुलाच्या बारशाला मंडटी घ्याव्यात एवढं प्रेम नम्रतेने वर आलेले
आता मी माझा निर्णय तुम्हाला सांगणार आहे. मी या इथून निसटणार आहे. नाही नाही, ती आपूची गोळी खाऊन मी स्वतःला संपवणार नाहीये. तर त्या वेगा अंधाराशी दोन हात करणाऱ्या वेलाला माझ्या माझ्या श्वासांचं अर्ध देऊन माझ्या रक्ताचं शिंपण करून मी वाढवणार आहे आणि त्याच्या रूपानं मी तू निसटणार आहे. कारण तो वेल म्हणजे बाह्य जगाच्या उदराशी जोडली गेलेली माझ्या आशेची हिरवी नाळ आहे. मित्र मित्रा, माझ्या माझ्या श्वासांचं हृदय देऊन माझ्या रक्ताचं शिंपण रक्ताचं शिंपण तू असाच पुवर तुझा तू असाच पुवर जा. मित्रा तू असाच वर जा. अंधारा सांगळीतून निसटलेलं तुझं आयुष्य न चिरंग झालेल्या ईर्ष्याने वर वर जाऊन एका एका तृप्त क्षणी सूर्यप्रकाशाला भेटू दे. मित्रा तू असाच वर जा. मित्रा तुला जर कधी फुलं येतील ना तर अशा सहस्त्र फुलांना घेऊन तू तुझ्यावर बाकी सामोरा जा आणि त्याच्या निळ्या साक्षीनं तू त्यांचा सूर्यप्रकाश सामावून घ्या. नजर कधी फळे येतील तर त्यांच्या सह तू त्या क्षितिजाकडे पहा. अंधारात ना मी त्याच्यासाठीच त्याच्याकडे आलेलो आहे. तुला जर कधी कडवर प्रकाशाचा काजवा दिसला ना तर तू त्याचं स्वागत कर. अरे त्याने त्या कडाच्या अभिमानानं रात्रीच्या अमर्याद अंधकाराला आव्हान देऊन ते झिटकून त्याचा तो कड प्रकाशित केलेला. तुला जर कधी हवळात एखादं पाखरू उडताना दिसलं ना तर तू त्याला आतिथ्य दाखव. अरे त्याच्या दोन कोवळ्या पंख्यांच्या आत्मविश्वासानं हवळाला किंचित मागे रेटते. वर जा. एखादा पान गेल्यानं तुला दारिद्र्य येणार नाही. एखादं फूल गेला ना तुझ्या सौंदर्य कोणी फसणार नाहीये. एखादं फळ गेला ना तुला आयुष्यात नैराश्य येणार नाही. क वैभव तुला आहे. क वैभव क वैभव तुला साडे स्टेज खाली सांगितलं नाही होत ना म्हणतो आपलं सगळं साड्या झाले झाले ना. हे नाटकाचं कोणच नाही. तरी पहा आपल्या वासू उडी करणारा घर बांधते वेळी काढून टाकायचं करताच दोन दिवस अंगणात जास्त वाढायला कारण शेवटी आपल्याला ती गाडी आली. आयुष्यात पहिली जोडबंदीची शिस्त मला देणारा
भाषण वाले लोक होतात की चक्र पाहायला मिळावं म्हणून झालेली काबऱ्या अंगाची पोत्री वेडसर रखडा